राजीनामा आहे, आनंद परांजपेंचा राजीनामा माझ्याकडे आलेला आहे. सर, पर्याय व्यवस्था काय असेल समजा जर पवार साहेबांनी अध्यक्षपद स्वीकारलं नाहीच किंवा नकारच दिला पुन्हा, तर दुसरी काही तयारी राष्ट्रवादीमध्ये आहे का किंवा तसा काही विचार झालाय का? नाही, हे सगळे राष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न आहेत आणि राष्ट्रीय स्तरावरचे आमचे जे कोणी नेते असतील ते बसून त्याच्यावर निर्णय करतील. या राजीनाम्यांच्या बाबतीमध्ये नेमकं काय धोरण असणार आहे, कारण प्रदेशाध्यक्ष सॉरी प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी राजीनामे आमचे महाराष्ट्रातले सगळे कार्यकर्ते माझ्याकडे पाठवत आहेत, त्या बाबतीत आम्ही सगळे एकत्रित बसून ठरवू काय करायचं. राजीनामा दिलेला नाही ना, तुमच्या राजीनाम्याची जी बातमी येते ती चुकीची. तुम्ही मला मगाशी हा प्रश्न विचारला आणि मी नाही 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 असं याचं उत्तर दिलेलं आहे. नाही नाही मला माहित नव्हतं, माझ्याशी काही चर्चा झालेली नाही. दोन भूमिका पाहायला मिळाल्या. तुम्ही कार्यकर्त्यांना अजितदादा एक भूमिका बोलत होते, तुम्ही एक बोलत होता, त्यांचं म्हणणं आहे की किती दिवस म्हणजे नवीन अध्यक्ष आलं पाहिजे, तुमचं म्हणणं आहे शरद पवार अध्यक्ष पाहिजेत, तर मग दोन भूमिका राष्ट्रवादीमध्येच पाहायला मिळतात. मला त्यावेळी ते वाटलं म्हणून मी माझी ती भूमिका व्यक्त केली. अजित पवार असं म्हटलं की 1 मेलाच खरं तर हा निर्णय घोषित केला जाणार होता, याचा अर्थ त्यांना या निर्णयाची पूर्ण कल्पना होती. सुप्रियाता ज्या पद्धतीने काल वावरत होत्या त्या निश्चिंत पाहायला मिळाल्या, त्यांची बॉडी लँग्वेज ही अत्यंत शांत होती, याचा अर्थ त्यांनाही